नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। माझ्या बागेमध्ये हे देशी गुलाबाची झाडे आहेत आणि या गुलाबाच्या झाडाला दररोज फुले येतात, भरपूर फुले येतात। अशा प्रकारची कळ्यासुद्धा खूप लागलेले असतात आणि रोज फुले येतात, पण कडक उन्हामुळं ही जी फुलं आहेत ती अशी लगेच कोमेजून जातात, यांच्या पाकळ्या गळून जातात। म्हणून मी गुलकंद करायला सुरुवात केलेली आहे। ज्या फुलांच्या पाकळ्या गळणार आहेत त्या पाकळ्या मी अशा काढून घेते आणि सर्व काढलेल्या पाकळ्या मी एकत्र ठेवते, त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मग पाकळ्यामधलं पाणी गेल्यावर, पाकळ्या पूर्ण कोरड्या झाल्यावर मी त्या बाटलीत टाकते। अशा प्रकारे मी आता या गुलाबाच्या पाकळ्या मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकणार आहे आणि 2-3 पाण्यामधून या पाकळ्या काढणार आहे, कारण याच्यावर धूळ बसलेली असते, कीटक निघून गेलेले असतात, म्हणून या पाकळ्या धुणे गरजेचे आहे। अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून मी या पाकळ्या डिशमध्येच पाणी सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत। एखाद्या सुती कपड्यावर टाकलं तरी चालतं किंवा एखाद्या चाळणीत टाकलं तरी चालतं, पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे या डिशमध्ये सुद्धा या पाकळ्या नक्कीच सुकतील। आपल्या या पाकळ्या आता कोरड्या झालेल्या आहेत। या पाकळ्या आपण एखाद्या सुती कपड्याने कोरड्या सुद्धा करून घेऊ शकतो, म्हणजे त्या पटकन कोरड्या होतात। फक्त एवढंच की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये। पूर्णपणे या पाकळ्या आता कोरड्या झालेल्या आहेत। आता या सर्व पाकळ्या मी आता या बाटलीमध्ये टाकत आहे। चमच्याने एकसारखं हलवून ठेवायचं। अशा प्रकारे गुलकंद तयार करण्यासाठी बाटलीमध्ये किंवा बरडीमध्ये आपल्या बागेत जेवढ्या गुलाबाच्या पाकळ्या मिळतील तेवढ्या पाकळ्या टाकाव्यात। गरज वाटली तर खडी साखर आणि मधसुद्धा टाकावा आणि हे मिश्रण चांगले हलवून घ्यावे। आठवड्यातून 2-3 दिवस ही बाटली कडक उन्हामध्ये ठेवावी, कारण कडक उन्हामुळे खडी साखर आणि मध हे वितळतात, विरघळतात आणि गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये एकजीव होतात, त्यामुळे आपल्या या गुलकंदाला एक वेगळाच स्वाद येतो। अशा प्रकारे बाटली भरेपर्यंत, बरणी भरेपर्यंत ही क्रिया करायची। अशा प्रकारचा गुलकंद तुम्ही आपल्या घरी अवश्य करून पहा, त्याचा स्वाद घेऊन पहा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल। या व्हिडिओमधील माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।